नमस्कार, मी तेजश्री, सखी सहेली आणि मीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण व्हेज बिर्याणी कशी बनवायची तेही कुकरमध्ये हे बघणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तर याच्यामध्ये 1 चमचा तूप, आता थोडे खडे मसाले घालूया, 1 तमालपत्री, थोडीशी दालचिनी, 4 मी काळी मिरी घेतली, 4 लवंगा, 1 मोठा वेलदोडा, मसाला वेलदोडा, 2 हिरवे वेलदोडे आणि 1 चक्रीफूल. तर याला थोडस परतून घेऊ. 1/2 चमचा जिरे थोडेसे भाजून झाले की याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, अर्ध्या कट करून अशा. त्याला देखील परतून घेऊ. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत चिरून उभे, ते देखील घालूया. तर कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊया याला. तर याच्यामध्ये 1 चमचा आला लसूणची पेस्ट परतून घेऊया 1-2 मिनिट. तर कांदा आपला छान भाजलेला आहे. याच्यामध्ये मी 1 मध्यम आकाराचा बटाटा मोठे मोठे तुकडे करून घेतलेला आहे. 2 चमचे परसबिया व 2 चमचे गाजराचे काप, हे देखील मी थोडं मोठं मोठं कापून घेतलेलं आहे. आता आपण याला 1/2 मिनिटभर परतून घेऊया. आता याच्यामध्ये हिरवे मटार थोडे, हे फ्रोझन मटार आहे, त्याला देखील परतून घेऊया. तर हे 2 मिनिटं आपलं छानपैकी परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया आपले. तर इथे मी 1/2 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालते, 1/2 चमचा वापरला तरी चालेल, 1 चमचा धनेपूड, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा जिरे पूड घालतेले. तर ह्याला आपण 2 मिनिटं मस्त परतून घेऊया. टोमॅटो, 1 टोमॅटो चिरलेला आहे, थोडी कोथिंबीर, थोडी कोथिंबीर गार्निशिंगसाठी ठेवूया. आता मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालून घेऊया अगोदर, नाहीतर दही घालताना दही फुटू शकतो डायरेक्ट घातलं तर आपण गरम टेम्परेचरला. व आता आपण याच्यामध्ये लागलंच दही घालून घेऊया. तिथे मी 1 बाऊल दही घेतलेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊया छानपैकी. दह्यामुळे आता पाणी थोडं सुटलेलं आहे. तर आपण, मी ते 1.5 कप तांदूळ घेतलेले आहे, त्यानुसार मी 3 कप पाणी याच्यामध्ये घालते. इथे मी आता हा तांदूळ 1/2 तास भिजत ठेवला होता. तर कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल, बासमती पुलावचा तांदूळ मिळतो तो घेतलेला आहे. तो सगळा घालूया याच्यामध्ये. 1 चमचा मीठ, मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकता. आता आपण याला कुकरचं झाकण लावून 1-3 शिट्या काढून घेऊया. 1-3 शिट्या होऊन मी त्याला एक साधारण 1/2 पाऊण तास थंड करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. वास देखील याचा खूप छान सुटलेला आहे. तर याला आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया. व आता थोडीशी कोथिंबीर वरतून गार्निशिंगसाठी. तर मसाल्यांचा खूप छान वास सुटलेला आहे. तर याच्यामध्ये जे मी खडे मसाले वापरलेले आहेत ते कोल्हापूरहून आणलेले आहेत, म्हणजे आमच्या गावाहून. तर इथल्या खड्या मसाल्यांचा वास आणि तिकडच्या खड्या मसाल्यांच्या वासामध्ये बराचसा फरक पडतो. तर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा मला. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.